तू नेहमी काय तक्रार करतोस, आम्ही कोणी तुझ्याकडे लक्ष देत नाही, तुझे लाड करत नाही, हे लाड चाललेत बाळा. पण आई बूंद से जो गई वो मेदूवडावर पोहा से नाही आएगी, लेकिन चटणी से आएगी. अरे किसी बात से तो मुझे एक बात साफ साफ नजर आ रही है, आपलं कुटुंब कसं छान एकत्र बांधलं गेलं. इस बात पे लेडीज एंड जेंटलमैन सही पहचाना, इसी अवसर पर एक सेल्फी तो होनी ही चाहिए. मला पटकन क्लिनिक. अरे अरे प्लीज या ना यार, आई रिक्वेस्ट यू, चांगला क्षण या आजचे दिवस, या या नलू थोडीशी पुढे हो. काय फोन? अरे यार महत्वाचं. अरे हा बोल मैत्री. हा अरे मी शौनक बोलतोय. काय रे चुंबक, काय झालं? अरे सौमित्र जरा थोडासा प्रॉब्लेम झालाय मैत्रीचा. काय रे काय झालं म्हणजे? आवाज गेलाय, तिचा घसाच बसलाय असं मला वाटतंय. म्हणजे हो का? पण म्हणजे तिला मी असं दाखवलेलं नाही, पण तू इथे आलास तर बरं होईल जरा. बर ठीक आहे, मी येतो. काय रे काय काय झालं? अगं ती मैत्रीला जरा घशाला प्रॉब्लेम, म्हणजे बरं नाहीये. मी आलो जाऊन आलो. काय झालं ते? अरे असा तुमचा फोन, धन्यवाद. बर ते राहून द्या. तोंडी भाषा या संवादाच्या माध्यमाच्या अभावामुळे सध्या तुमच्यासाठी ही घंटी आणली मी आपण, तर काही मदत लागली तर. अच्छा म्हणजे थँक्यू का? थँक्यू. हे नाही येणं अपेक्षित. वेगळं काका. हा हॅलो. हॅलो. हा मैत्री ऐक. मैत्री नव्हे, चुंबक बोलतोय. अरे मग मैत्रीकडे दे. काकू तिचा जरा आवाजाचा प्रॉब्लेम झालाय, तिचा आवाज गेलाय. तिला गेला म्हणजे? म्हणजे तिला सकाळपासून जरा बोलता येत नाहीये, घशाला प्रॉब्लेम झालाय, तेच बघायला सौमित्र इकडे येतोय. अय्या कुठे आहे ती आता? आता इथे माझ्या शेजारीच उभी आहे, आपलं बोलणं ऐकते ती. हा मग ऐक ऐक मैत्री. हे बघ बाळा काळजी करू नको, हा गरम गरम पाणी पित राहा सतत, आणि ना गुळण्या कर, काय ते मीठ टाकून गुळण्या कर. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सगळं हँडल करायला आहे. इकडे सौमित्र देखील येतोय, त्यामुळे ती योग्य हातांमध्ये आहे. हो हो बर हा काळजी घ्या. हा हा बाय. काय काय सर सुबह येते ब्युटी, थकवलं मला फोन मध्ये. शाळेतून परत येताना वड्याच्या पारंब्यांवर लोंबकळायचो, सूर पारंब्या खेळायचो. खूप मजा यायची, असे धमाल करायचो. तू पण खेळायचं असता? टारसन टारसन. पण आजकाल शहरात अशी झाड नाही, वृक्ष म्हणतात ना, असं काही दिसतच नाही. काय काय बघतस? ओके भूक चेक करायचं का? बर. हा पाण्यासाठी.
बायोस्कोप सारखं. मला बघू. ते एक एकटं बघायला हवं असं दिसत नव्हतं. बर मग पुढे काय करायचं? एक दगड. खूप सारी का? बर मग माती का? हळू हा जरा. ते मुळ जरा नाजूक असतात. हा सॉरी. किती नाजूक असतात नाही मुळ. मातीत पाणी शोधत जात तशी. तुला सांगू आदिल, ही जी प्रोसेस असते ना झाडात रूपांतर होण्याची, ती मला फार आवडते. म्हणजे एक छोटूस कोंब असत रे, आणि तस बघता बघता एका मोठ्या विशाल झाडात रूपांतर होत त्याच. चावलीच नाही अरे ऑक्सिजन. श्वास देतात झाड आपल्याला. ए आणि गंमत काय माहितीये का तुला? आता तू श्वास पेरतोयस. भारी ना. मी घालू का रे मातीत हात? मग तुझे मित्र जेव्हा आपल्या दोघांमध्ये काही नसताना आपल्याला चिडवतात, तेव्हा मला नसेल का रे वेळ वाटत? आदिल इकडे इकडे आणि बस. बघ आपल्याला तुझ्या मित्रांना हेच समजवायचंय की हा मोगरा नाही हा गुलाब आहे. तू सांगशील? तुम्ही नका काळजी करू मैत्रीची. हो आता ती आमची ही मुलगीच आहे. काही झालं ना, काही काही हवं असलं तिला तरी आम्ही आहोत इकडे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच दलिदी. आई बिचारी खूप हळवी आहे. कोणाची? मैत्रीची. अरे हो वाटत रे वाईट तिला, पण या अशा परिस्थितीत रडू येणं अगदी स्वाभाविक आहे ना. काय म्हणाल्या त्या तुला? डिवोर्स बद्दल बोलले असतील. हा
डिवोर्स?